प्रभूजीस्तुतीयो, माझं नाव आहे पास्टर राजेश केदार. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे, कारण या संदेशामध्ये आपण खूप गोष्टी आज शिकणार आहोत देवाच्या कृपेने. आता जसं तुम्हाला माहिती, जेव्हा येशू ख्रिस्त होता या पृथ्वीवर, त्यांनी असंख्य लोकांना जे आहे ते असंख्य चमत्कार केले, असंख्य लोकांना बरे केले, जे मेलेले होते त्यांना वापस जिवंत केलं, ज्यांना ऐकायला येत नव्हतं, ज्यांना चालता येत नव्हतं, अशा असंख्य लोकांना त्यांनी मुक्त केलं आणि पुष्कळ अंधळ्या लोकांना त्यांनी बरं केलं. पण प्रियानो, आज आपण एक अंधळ्या व्यक्तीबद्दल आज आपण त्याकडे आज आपण लक्ष देणार आहोत, कारण येशू ख्रिस्तानी ह्या व्यक्तीला एका वेगळ्या रीतीने त्याला बरं केलेलं आहे. येशू ख्रिस्त जो आहे तो फक्त बोलू शकत होता. आता जसं तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघता, येशू ख्रिस्त फक्त बोलतो आणि तो समोरचा जो व्यक्ती आहे तो ठीक होतो. पण ह्या आंधळ्याला ठीक करण्यासाठी येशू ख्रिस्तानी जो आहे एक वेगळ्या रीतीचा उपयोग केलेला आहे, आणि तो का केलेला आहे ते आज आपण बघणार आहोत. आपण जाऊया युहान अध्याय 9:1-7. येशू चालत असताना त्याने एक अंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून अंधळा होता. येशूच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, हा मनुष्य अंधळा जन्माला, परंतु तो कोणाच्या पापामुळं अंधळा जन्माला, त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आई वडिलाच्या पापामुळं? येशूने उत्तर दिले, त्याच्या स्वतःच्या पापामुळं अगर त्याच्या आई वडिलांच्या पापामुळं हा अंधळा झाला नाही आहे, मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा अंधळा जन्माला आला आहे. दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठवलं आहे त्याचे काम आपण करीत राहिलो पाहिजे. वात्व येत आहे आणि वात्वी कोणीही काम करू शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलल्यावर येशू मातीवर थुंकला आणि त्याने त्या थुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, जाऊन शिलोह तळ्यात डोळे धु. म्हणून तो माणूस त्या तळ्यापाशी गेला, त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले. तर प्रियानो, अशा रीतीने जे आहे येशू ख्रिस्तानी त्याला बरं केलं. आता येशू ख्रिस्त फक्त बोलू शकला असता, फक्त हुकूम करू शकला असता आणि तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती ठीक झाला असा. पण येशू ख्रिस्तानी असं का केलं? असं का त्यांनी जे आहे ते माती त्याच्या डोळ्यावर लावली आणि त्याला सांगितलं, तू जाऊन ते जाऊन तिथं धुवून ये आणि तो बरा झाला का, असं येशू ख्रिस्तानी सांगितलं आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त हे करण्याचा एकच उद्देश होता. तो लोकांना सांगत होता की मी जो आहे मी देव आहे, मी या पृथ्वीवर मनुष्य म्हणून आलो, पण मी देव आहे, मी या सर्व गोष्टी उत्पन्न केलेला आहे, मी तुम्हाला निर्माण केलेला आहे, सर्व गोष्टी या ज्या पृथ्वीवर उत्पन्न झाल्या आहे त्या माझ्या द्वारे झालेला आहे आणि तेव्हा मी होतो, तर मी तुमचा निर्माण करता आहे, हे येशू ख्रिस्ताला तिथं त्यांना सांगायचं होतं. म्हणून येशू ख्रिस्तानी अशा रीतीने जे आहे अशा रीतीने येशू ख्रिस्तानी त्याला बरे केले. आता आपण जुन्या करारामध्ये जाऊया आणि तिथं आपण बघूया की देवाने जे आहे मानवाला कसं बनवलं ते आपण बघूया. उत्पत्ती 2, हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्यावेळी जे जे घडले त्याच्या उत्पत्क्रमाविषयीचा हा वृत्तांत आहे. त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते, कारण परमेश्वराच्या अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीशी मशागत करण्यास कोणीही मनुष्य नव्हता. पृथ्वीहून धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिंपडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वराने देवाने जमिनीला मातीचा मनुष्य घडवला व त्याला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवित प्राणी झाला. प्रियानो, इथं एक गोष्टीवर लक्ष द्या की इथं काय म्हटलेलं आहे
पृथ्वीहून धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिंपडले व पसरलेले जात असे. आता प्रियाने इथं लक्ष ठेवा की पृथ्वीहून धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिंपडले व पसरले जात असे. आणि परमेश्वरांनी त्याच त्या जमिनीवरची जी माती होती त्याच मातीचा त्याने मनुष्य घडवला. पण त्याच्या अगोदर त्या मातीवर काय झालेलं होतं? धुकेद्वारा त्या सर्व जमिनीवर पाणी शिंपडले व पसरले जात असत. प्रियानो, आता धुक्यामध्ये काय असतं? धुक्यामध्ये कुठल्या गोष्टीचं मिश्रण असतं? धुक्यामध्ये मिश्रण असतं पाणी आणि हवा. हे तुम्ही लक्षात ठेवा, पाणी आणि हवेचं मिश्रण म्हणजे धुकं. तर याच्याद्वारे जमिनीवर जे आहे पाणी शिंपडलं व पसरले जात असे. आणि त्या जमिनीद्वारे माती घेऊन परमेश्वर आणि मनुष्याला बनवलं. आता प्रियानो, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे येशू ख्रिस्तानी असं का केलं. का येशू ख्रिस्त जो आहे तो त्या मातीवर थुंकला? आता आपल्या थुंकीमध्ये काय असतं? जसं धुकं जे असतं, धुकं जसं तुम्हाला सांगितलं त्यामध्ये हवा आणि पाणी असतं, तर आपल्या थुंकीमध्ये पण काय असतं? आपल्या थुंकीमध्ये पण हवा आणि पाणी असतं. तर येशू ख्रिस्तांनी काय केलं? इथं हवा आणि पाणीचं मिश्रण म्हणजे थुंका त्यांनी त्या मातीवर तो थुंकला. त्या माती जी आहे आणि ती माती कालवली आणि ती माती जी आहे तो जो अंधा व्यक्ती होता त्याच्या डोळ्याला लावली आणि त्याला सांगितलं तू जाऊन जे आहे तू ती धू. आणि जेव्हा तो धुवून परत आला तर तो बरा झाला. म्हणजे प्रियानो, इथं येशू ख्रिस्त त्यांना काय सांगत होता? तो सांगत होता की मी निर्माण करता आहे. जसं हा अंधा व्यक्ती बरा झाला तसंच मी तुम्हाला निर्माण केलेला आहे. मी तुमचा निर्माण करता आहे. मी देव आहे. मी कुठला संदेष्ट नाहीये. मी देव आहे. हे येशू ख्रिस्त त्यांना सांगू इच्छित होता. आणि म्हणून त्याने जे आहे त्याने अशा रीतीने जे आहे ह्या अंधळ्या व्यक्तीला बरं केलं. कारण मनुष्य जो आहे अशा रीतीनेच देवाने मनुष्याला उत्पन्न केलेला आहे. आणि तीच रीत येशू ख्रिस्तानी याला ठीक करण्यासाठी वापरली. हालेलुया. तर प्रियानो, येशू ख्रिस्त हा निर्माण करता आहे. त्याच्याद्वारे सर्व निर्माण झालेले. आणि जेव्हा सर्व निर्माण होतं तेव्हा तिथे येशू ख्रिस्त होता. आता सायन्स म्हणतं की मनुष्य जो आहे मनुष्य इव्हॉल्युशन थेअरीनी जो आहे उत्पन्न झालेला आहे. तो पहिला माकड होता आणि मग नंतर तो त्याचं तो माणसामध्ये रूपांतर झालेलं आहे. प्रियानो, ही चुकीची गोष्ट आहे. देवाने मानवाला निर्माण केलेला आहे. तोच आपला निर्माण करता आहे. त्यानेच सगळे आपले जे अवयव आहेत त्याने निर्माण केलेले आहेत. म्हणून जेव्हा आपले अवयव खराब होतात तर खूप आवश्यक आहे की जो आपला निर्माण करता आहे त्याच्याकडे जाणे खूप आवश्यक आहे. जसं तुम्ही आता एक टी व्ही घेतला, एक्झाम्पल सॅमसंगचा टी व्ही घेतला, तर आता तो बिघडला आहे. तर आपण काय करतो? ज्या कंपनीने तो टी व्ही बनवला आहे त्या कंपनीत आपण तो टी व्ही दुरुस्त करण्यासाठी देतो. याचा अर्थ असाच होतो की देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. म्हणून जेव्हा आपले अवयव खराब होतात तर खूप आवश्यक आहे जो आपला निर्माण करत आहे त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करणे खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा तो आपलं अवयव ठीक करतो तो ते अवयव जे आहे नवीन आपल्याला देत असतो. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.